राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भाजप नेत्याला तर भाजप कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांना मारहाण। पुण्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय? सांस्कृतिक शहर मनवल्या जाणाऱ्या पुणे शहराचं राजकारण नेहमीपासूनच सद्भावाचं राहिलंय। निवडणूक प्रचारात पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र त्यानंतर शहरातील सर्व पक्षीय नेते पुण्यासाठी व पुण्याच्या विकासासाठी एकत्र येतात। विशेष म्हणजे सर्व पक्षीय नेत्यांमध्ये आतापर्यंत खेळीमेळीचं वातावरण राहिलं आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचं राजकारण दूषित होत चाललंय की काय असं वाटतंय। राजकारणात टीका टिप्पण्या आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र हल्ली याचं रूपांतर मारहाणीत होतंय। राजकीय पक्षांचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून मारतायत। काल बालगंधर्वला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या, या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन केले। या आंदोलनामुळे कार्यक्रमस्थळी प्रचंड गोंधळ उडाला। पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक केली, मात्र काही महिला कार्यकर्त्या सभागृहात गेल्या, जिथे भाजप कार्यकर्ते व त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली। या धक्काबुक्कीचे रूपांतर मारहाणीत झाले। या मारहाणीचे व्हिडिओ संपूर्ण शहरात वाऱ्यासारखे पसरले। व्हिडिओमध्ये भाजपची टोपी घातलेला एक व्यक्ती महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण करताना दिसतोय। भाजप राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मारहाणीची अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती। भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून मारहाण केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर कविता पोस्ट केली, म्हणून आंबेकर यांना मारहाण करण्यात आली होती। हा व्हिडिओ बराच गाजला। देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना एका फेसबुक पोस्टवरून अशा प्रकारे मारहाण करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। अगदी काही दिवसांपूर्वीच महापालिका विसर्जित होण्याआधी सत्तेत असलेल्या भाजप व मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील संबंध चांगले दिसून येत होते। वाडेश्वर कट्ट्यावरची सर्व पक्षीय नेत्यांची मैत्री चर्चेचं कारण ठरत होती, मात्र महापालिका विसर्जित झाली, नेत्यांना निवडणुकीचे वेध लागले व शहराचे राजकारण 360 अंशात फिरले। सद्भावनेची जागा मारहाणीने घेतली व पुणेकरांनी कधी न पाहिलेले राजकारण सुरू झाले। घरगुती सगळ्यात आणि राज्यातले भाजप बोलायला त्यांच्याकडे आम्ही आज दुसऱ्याचं राजकारण म्हटलं की निवडणुका येणार जाणार, मात्र सामान्य नागरिकांनी राजकीय पक्षांकडे व पुढाऱ्यांकडे बघून आदर्श घ्यावा असे वर्तन नेते मंडळींकडून येत्या काळात अपेक्षित असणार आहे। असेच राजकीय व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।